माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेब यांनी या वर्षभरामध्ये जे काही निधी त्यांच्या प्रयत्नातून जत तालुक्याला दिला त्या संदर्भातलं हे विवरण आहे. आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी आमदार विकास कार्यक्रमातून 15 गावांसाठी प्रत्येकी 10 लाख याप्रमाणे 1,50,00,000 निधी दिला. 25-15 योजनेतून 38 गावांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये याप्रमाणे 3,80,00,000 रुपयाचा निधी दिला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक बांधण्यासाठी 75 लाखाचा निधी मंजूर केला. त्याचबरोबर बसवेश्वर स्मारकासाठी 75 लाखाचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे, त्याचं काम चालू झालंय. उमदी येथे मलकार सिद्ध मंदिर विकास कामासाठी 25 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. उमदीमध्ये ग्रामीण रस्ते विकास कामासाठी 75 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. जत शहराच्या विकासासाठी 5 कोटी नगर विकास खात्याकडून मंजुरी मिळवून दिलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जत ग्रामीण भागातील रस्त्यासाठी 25 कोटीचा निधी नुकताच त्यांनी मंजूर केलेला आहे. आणि कालच वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जत शहराच्या विकासासाठी 10 कोटीचा निधी त्यांनी मंजूर करून तो विकास हे सगळे विकासाची कामं टेंडर वगैरे पूर्ण करून ही जास्तीत जास्त 1-10 दिवसामध्ये हे काम चालू होईल अशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं निश्चितपणे आमदार गोपीचंद पळकर साहेब यांचं जत तालुक्यासाठी खूप मोठी हे योगदान आहे. त्यांचा आम्ही निश्चितपणे एक मोठा कार्यक्रम करून त्यांचा या संदर्भात धन्यवाद सांगण्यासाठी एक सत्काराचा कार्यक्रम नजीकच्या काळात आयोजित करणार आहे. धन्यवाद.